देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्व आहे, कारण ही जागा अशी आहे जिथे पूजा केल्याने किंवा केवळ नमस्कार केल्याने देखील मनाला शांती प्राप्त होते, सकारात्मकता अनुभवते. ही जागा अशी असते जिथे आपण मन मोकळेपणाने देवाशी संवाद साधतो, आपल्या चुका स्वीकारतो आणि त्याची माफी देखील मागतो. परंतु हे सर्व करताना त्याचा 100% लाभ व्हावा यासाठी योग्य ठिकाणी देवघर असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पूजा घराची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य कोपरा, अर्थातच उत्तर पूर्व दिशा. ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरी स्थान. वास्तुपुरुषाचे शीर्ष उत्तर पूर्व दिशेत होते, म्हणून देखील या दिशेला श्रेष्ठ मानले गेले आहे. घरातील ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा असावा. हा कोपरा स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवावा. येथे देवघर स्थापित करणे शक्य नसल्यास पर्याय म्हणून उत्तर किंवा पूर्व दिशेची निवड करावी. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण दिशा योग्य नाही, कारण याने नकारात्मकता पसरते. तसेच घरात पायऱ्यांच्या खाली, शयन कक्षात किंवा शयन कक्षाजवळ, बेसमेंट येथे पूजाघर मुळीच नसावे. याने घरात क्लेश वाढतात आणि आर्थिक हानीला सामोरं जावं लागतं. तसेच देवघरातील सर्व देवी देवतांची मूर्तीचे तोंडे पश्चिमेस असाव्या, म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेस होईल. पूर्वीकडे तोंड करून पूजा केल्याचा 100% लाभ दिसून येतो.